अर्धी ढवल कुकडी कॅनॉलला आज मीटिंग झाली 25 तारखेला पाणी सोडणार आहे म्हणून शिक्कामोर्तब झाला. अहो जर 25 तारखेला शेतकऱ्यांना पाणी जर आलं तर ते पीक जळून जाणार आहे. हातची आलेला हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी आज दुर्दैवी परिस्थिती. आज अळकुटी पासून तर कोकडी पर्यंत 10,000 एकर क्षेत्र कांद्याची लागवड आहे आणि जर या 4-5-8 दिवसाच्या आज जर पाणी आलं नाही तर ते पीक हातातली जळून जाणार आहे. म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तमाम शेतकऱ्यांच्या आग्रह खातिर मी रुपेश मारुती ढवल आणि या भागातील सर्व शेतकरी आम्ही सोमवार दिनांक 7/3/2022 रोजी नगर पुणे जिल्हा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा नाही देत तर आम्ही ते आंदोलन करणार आहे. मी आज आता सगळा पाठपुरवठा करायचं काम चालू केलेलं आहे. काळजी करू नका. सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं तर अशक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या. मी सगळ्यात अगोदर उभा आहे. आपण सगळे मिळून 25 तारखेची तारीख बदलण्याचं काम करणार आहोत. जर 25 तारखेला तुम्ही आम्हाला पाणी सोडणार असाल तर ते पाणी आम्हाला नको. पण जर हातातोंडाशी आलेला घास जर शेतकऱ्यांचा जात असेल तर ते फायदा नाही. मी स्वतः मला 40 गुंठ सुद्धा शेती नाही पण मी आमच्या भागातील आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. फक्त तुम्ही शेतकऱ्यांनी माझ्यासोबत उभे राहा, माझ्यासोबत राहा. 100% सांगतो आपण ही पाण्याची तारीख बदलल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच बोलतो आणि आज उद्या आपण सर्व शेतकऱ्यांनी या भागातील अळकुटी पासून कोकडी पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी निगोज या ठिकाणी एक शेतकऱ्यांची मीटिंग आयोजित करून त्याची त्या आंदोलनाची ध्येय धोरण ठरवण्याची आहे. आम्ही आंदोलनाचा इशारा देत नाही, आम्ही आंदोलन करणार आहोत. एवढं ठामपणे सांगतो. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम यापुढे कोणीही करायचं नाही एवढाच मी इशारा देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.